पथरोट पोलीस ठाणे हद्दीतील अंजनगाव मार्गावरील अतिथी धाबा येथील नोकराची लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केल्याची घटना बुधवारी सकाळी 11 वाजता उघडकीस आली. प्राप्त माहितीनुसार संदीप ज्ञानेश्वर दांडगे वय वर्षे 35 पथरोट येथील अतिथी धाबा येथे काम करीत असून रात्री झोपी गेला होता. धाबा मालकास सकाळी धाबा सुरू केला तेव्हा तो नजरेस न पडल्याने शोधाशोध सुरू केली. तेव्हा बाजूच्या मागील बाजूस तो मृतावस्थेत दिसून आला. फिर्यादीच्या फिर्यादीवरून पथरोट पोलिसांनी अंकुश सुभाष इंगळे वय वर्षे 25 राहणार सामदा, गणेश सचान वय वर्षे 42 राहणार बोरगाव धर्माळे या संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. मिळालेल्या माहितीनुसार मृतकाचा अंतर्गत वादातून खून झाल्याचे समजते. उपविभागीय पोलीस अधिकारी SS भगत यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलेला असून पुढील तपास SR पाटील, पथरोट येथील ठाणेदार लांबे, सुनील पवार, नरेश धाकडे, राहुल काळपांडे व शिंपी हे करीत आहेत. SCN न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावतीकरिता पंकज साबू यांचा हा वृत्तांत.